लाल मातीतली कुस्ती म्हणजे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा स्वप्न असल्याचं बोलल्यानंतर विरोधी पक्ष भाजपमधून देखील यावरती खोचक प्रतिक्रिया आल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटीलांचा चान्स लागणं कठीण आहे कारण पवार साहेबांचं कुटुंब फार मोठं आहे आणि त्या कुटुंबाला संधी देता देता जयंत पाटील साहेब यांना साधारणतः 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल. आमच्या शुभकामना आहे. जयंत पाटील आमचे अतिशय निकटचे मित्र आहे. मुख्यमंत्री व्हायची इच्छा असेल तर आनंद आहे, पण मला वाटत नाही की राष्ट्रवादीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. जयंत पाटलालाच विचारा आणि मुख्यमंत्र्यांना विचारा. ठीक आहे, मला तिसरेच मुख्यमंत्री व्हा, मला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हा असे वाटतात. की जयंत पाटलांनी जर अपेक्षा व्यक्त केली असेल तर कोणी करू शकतो अपेक्षा. या राज्यातील कुठलाही योग्य व्यक्ती महाराष्ट्राचा मला मुख्यमंत्री व्हायचंय स्वतःशी, स्वतःच्या मनाशी किंवा स्वतःच्या पक्षाशी बोलू शकतो. जयंत पाटलांची ती अपेक्षा असेल तर याच्यावर वेगळं काही टिप्पणी करण्याची गरज नाही. पण आता या सरकारमध्ये एक भावजी आहेत, ते असे खेळ घेतात तर त्यांनी कोण बनेगा मुख्यमंत्री असं महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये या भावजींनी खेळ घ्यावा आणि महाराष्ट्राला सांगावं की ह्या स्टेटमेंट मागे दडलंय काय. बातमी मुंबईतून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्वपक्षीय खासदारांची महत्वाची एक बैठक आज पार पडली. मात्र या बैठकीकडे भाजप खासदार नारायण राणे यांनी पाठ फिरवली. ते पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीमध्ये GST परताव्यांवरती सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन आवाज उठवावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सर्वपक्षीय खासदारांना केलंय. तसंच सीमा प्रश्न आणि रखडलेल्या प्रकल्पांबाबत एकत्र यावं असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदारांना सांगितलं. राज्यातील प्रलंबित प्रश्न केंद्राकडे मांडून पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांपैकी 3 सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे. MPSC प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज कुणी केला याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू आहे. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सोबतच वीज बिलाबाबतही त्यांनी सरकारची भूमिका आज स्पष्ट केली आहे. राज्य सरकारची साधारण जे काही भूमिका आहे, कारण शेवटी MPSC हे स्वतंत्र आहे, त्यांना स्वायत्तता आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु एखादा महत्वाचा विषय जर राज्यामध्ये चालू असेल आणि त्याच्यामध्ये सगळेजण लक्ष देत असतील तर त्या साधारण विचारापासून बाजूला जाण्याचं काम इतरांनी त्या ठिकाणी करू नये. जर करायचंच असतं तर ते चीफ सेक्रेटरींना नुसतं कानावर घालू शकत होते किंवा ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी जातोय, म्हणजे हे नवीन प्रश्न निर्माण झाले नसते. भंडाऱ्याची उधळण म्हणजे